आपला प्रॉब्लेम सेट थ्रीमध्ये जो आ, लास्ट क्वेश्चन राहिला आहे ट्वेंटी फोर नंबरचा जो क्वेश्चन आहे काय क्वेश्चन आहे बघा टू सर्कल्स इंटरसेक्ट इच आदर ॲट पॉईंट ए अँड ई e, टू सर्कल्स इच आदर इंटरसेक पॉईंट ए अँड ई कॉमन सिकंड थ्रू ई इंटरसेक्ट कॉमन सिकंड इंटरसेक्ट ई पॉईंट ॲट द सर्कल ॲट पॉईंट बी अँड डी आणि बी अँड डीमध्ये इंटरसेक्ट होत okay? आहे मग द टँजेंट ऑफ द सर्कल ॲट पॉईंट बी अँड डी इंटरसेक्ट ओके इच अदर ॲट पॉईंट सी आणि दोन्हीच्या टँजेंट ज्या आहेत इकडच्या त्या सी पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतात टुप्रो हे गिवनमध्ये झालं टुप्रो जो टुप्रो करायला सांगितला आहे तो बघूया काय टुप्रो आहे कॉर्डलॅटरल ए बी सी डी इज सायक्लिक सायक्लिक कॉटोलेट्रल कधी होतो ज्या वेळेस अपोजिट अँगल ऑफ सायक्लिक कॉटोलॅट्रल आर सप्लिमेंटरी याच्यामध्ये वन पेअर्स आर सप्लिमेंटरी आपल्याला प्रूव्ह करावं लागणार आहे ठीक आहे यामध्ये असणारी वन पेअर्स इज अ सप्लिमेंटरी एका पियर्सची अपोजिट पियर्सची सम किती आली पाहिजे वन हंड्रेड अँड एटी डिग्री आली पाहिजे ओके कन्स्ट्रक्शन बघूया अगोदर अगोदर कन्स्ट्रक्शन बघूया कन्स्ट्रक्शन मध्ये काय केलं आपण ड्रॉ ए बी अँड ए डी हे कन्स्ट्रक्शन मध्ये ड्रॉ केलं त्यानंतर आता प्रूफ बघूया बघा प्रूफमध्ये बघताना अगोदर आपल्याला काय सॉल्व करावं लागेल एक लक्षात ठेवा याच्या अगोदरचा एक क्वेश्चन आपण ट्वेंटी थ्री नंबरचा क्वेश्चन बघा हा जो आहे इकल इ सिकेंड कि नाही हा सिकेंड आणि या ठिकाणी ही एक सिकेंड आहे म्हणजे या अँगल्स मेजर हे टॅनजे एंड सिकंड हा जो अँगल आहे या से मेजर हाफ देअर इंटरसेप्टेड आर्क याच्या आर्कमध्ये असतं आणि अँगल इन इन सेम आर्क म्हणजे हा अँगल या अँगलशी कॉन्ग्रंट होऊ शकतो आपल्याकडे एक थेरम आहे बघा तो बरोबर एक नाही जो पेज नंबर तुमच्या बघा मला वाटतं तो सेवन्टी सिक्स अशा स्वरूपात कुठेतरी आहे तो सेवंटी सिक्सच्या दरम्यान त्याला आपण टँज अँड सेकंड सेगमेंट थेअरममध्येच त्याला आपण कन्सिडर केलं होतं बघा एक्स्टर्नल डिव्हिजन कॉर्डचा जो आहे तो त्याच्यानंतरचा जो होता तो किंवा त्याच्या अगोदर असेल बघा तो हां सॉरी पेज नंबर सेवन्टी सिक्सवर आहे अल्टरनेटिव्ह स्टेटमेंट जे आहे द अँगल इ बो दी थेअरम तो या स्वरूपामध्ये आपण त्याला रिझन लिहू शकतो तेव्हा किंवा त्याला तुम्ही असं म्हणा अँगल बिटवीन टँजेंट सिकेंड किंवा अँगल इन सेम मार्क म्हणा सगळ्यात सोप्यात सोपं ठीक आहे बघूया नंबर वनचा म्हणूया मग बघा अँगल या ठिकाणी जो आपल्याला कन्सिडर करायचा आहे तो अँगल ई बी सी ओके किंवा डी बी सी म्हणा डी बी सी बी चालतंय अँगल ई बी सी कॉन्ग्रंट अँगल बी ए ई याचं रिझन लिहिणार अँगल इन्स्क्राईब इन सेम आर्क ओके म्हणजे अँगल ई बी सी कॉंग्रंट ए बी ई नंबर वन दिलं सिमिलरली त्याच पद्धतीनं या अँगलचं मेजर या अँगलशी काय आहे कॉंग्रंट आहे हे दाखवूया आपण बघा अँगल ई डी सी अँगल डी सी कॉंग्रंट अँगल ई डी रिझन अँगल इन से मार्क याला सेकंड नंबर दिला आता बघा यजशी कॉंग्रंट हा अँगल झाला याच्याशी कॉंग्रंट एंगल हा झाला ओके आता आपल्याला यामध्ये इंट्रँगल बी सी डी या बी सी डी मध्ये बघूया इंट्रँगल बी सी डी आता बघा ईबीसी ला आपण ई बी सीला आपण डी बी सी पण म्हणू शकतो काय म्हणू शकतो ईबीसी ला आपण डी बी सी अँगल डी बी सी कॉन्ग्रंट अँगल बी ए ई तोच आहे फक्त ऐवजी डी बी सी म्हणता येईल तसं ई डी सीला आपण काय म्हणू शकतो बी डी सी पण म्हणू शकतो ई डी सीला पण काय म्हणू शकतो दुसरा अँगल जो बी डी सी है की नाही किंवा इकडं जसं आपण ई e, बी सीला डी बी सी म्हटलं आहे त्या पद्धतीनं ओके इन ट्रॅंगल बी सी डी सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल ऑफ ट्रॅंगल इज वन हंड्रेड अँड एटी डिग्री मग सांगा अँगल ए सी बी सॉरी बी सी डी एगल बी सी डी किसा मना सी बी डी प्लस एंगल सी डीबी प्लस एंगल बी सी डी इजिकल टू वन हंड्रेड एंड डिग्री सम ऑफ मेजर ऑफ ऑल एंगल ऑफ ट्रॅंगल इज वन हंड्रेड एटी डिग्री सम ऑफ मेजर ऑफ ऑल एंगल ऑफ ट्रायँगल इज वन हंड्रेड अँड एटी डिग्री सी बी डी आता एक लक्षात ठेवा सी बी डीच्याबद्दल आपण कोणता एंगल वापरू शकतो बघा सी बी डी हा जो कॉन्ग्रंट आहे त्याच्याबद्दल आपण अँगल बी ए ई हा अँगल वापरू शकतो अँगल बी ए ई प्लस सी डी बी सी डी बी याच्याऐवजी आपण अँगल वापरू शकतो डी ए ई अँगल डी ए ई प्लस अँगल बी सी डी इज इक्वल टू वन हंड्रेड अँड एटी डिग्री या दोघांची सम काय येते बघा आता कोणते दोन अँगल आहेत बी ए ई बी ए ई अँड डी ए ई या दोघांचा मिळून हा पूर्ण अँगल तयार होतो एवढा कोणता अँगल आहे अँगल बी ए डी अँगल बी ए डी प्लस अँगल बी सी डी इज इकल टू वन हंड्रेड अँड एटी डिग्री बघा बी ए डी अँड अँगल बी सी डी इज इक्वल टू वन हंड्रेड एटी डिग्री मग जर अपोजिट अँगल जर वन हंड्रेड एटी येत असेल तर त्या ठिकाणी आपण त्याला काय म्हणू शकतो ए बी सी डी इज अ सायक्लिक कॉर्डिलेटर मग यामध्ये आलं अपोजिट अँगल ऑफ अपोजिट अँगल आर सप्लिमेंटरी अपोजिट अँगल आर फॉर देडलॅटरल ए बी सी डी इज सायक्लिक सी एबीसीडी हा काय आला मग सायक्लिक कॉर्डलॅटरल अपोजिट अँगल आर सप्लिमेंटरी सगळ्यात महत्त्वाचं होतं की आपल्याला जो या ठिकाणी जे अपोजिट अँगल आलेले आहेत ते अपोजिट अँगल काय यायला पाहिजे होते सप्लिमेंटरी uh, म्हणजे दोघांची सम वन एट्टी यायला पाहिजे होती दोघांची सम किती यायला पाहिजे होती वन हंड्रेड अँड एटी डिग्री यायला पाहिजे होती तरच आपण त्याला काय म्हणू शकतो अप जो सायक्लिक कॉर्डलेटरला आहे तो त्याला आपण म्हणू शकतो आहे म्हणजे या ठिकाणी जो क्वेश्चन नंबर ट्वेंटी फोरचा होता नाही तो या ठिकाणी आता कंप्लीट झाला आहे आणि आता याच्यानंतरचा जो लास्ट क्वेश्चन आहे हैकी ना याच्यामध्ये असणारा तो uh, ट्वेंटी फाईव्ह नंबरचा क्वेश्चन बघूया आपण बघा आपला प्रॉब्लेम सेटमधला जो लास्टचा क्वेश्चन आहे ट्वेंटी फाईव्ह नंबरचा क्वेश्चन काय क्वेश्चन आहे बघा सेगमेंट ए डी परपेंडिक्युलर टू साइड बी सी सेगमेंट बी ई परपेंडिक्युलर ऑन द ए सी सेगमेंट सी एफ परपेंडिक्युलर ऑन द ए बी आणि पॉईंट ओ इज द ऑर्थो सेंटर आता मला सांगा ऑर्थोसेंटर कशाला म्हटलं जात आहे ऑर्थो सेंटर ई ऑर्थो सेंटर मीन्स द मेडियन्स ऑफ सॉरी अल्टिट्यूड्स ऑफ थ्री ट्रायँगल्स थ्री साइड्स इंटरसेक्ट इच पॉईंट इज कॉल्ड ऑर्थो सेंटर ऑर्थो सेंटर म्हणजे काय असतो की तिन्ही साइडचा जो अल्टिट्यूड असतो बघा ए डी अल्टिट्यूड आहे ओके त्यानंतर बी ई अल्टिट्यूड आहे आणि सी ऑफ अल्टिट्यूड अल्टिट्यूड कशामुळे म्हटलं इथे नाईन्टी डिग्री अँगल तयार होते ओके आणि अल्टिट्यूड तिन्ही अल्टिट्यूड कोणत्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतात ओ पॉईंटमध्ये म्हणून याला काय म्हटलं ऑर्थो सेंटर आता बघ ऑर्थो सेंटर तर ऑलरेडी आहे आपल्याला काय म्हटलंय त्यानं इन सेंटर आता इन सेंटर कशाला म्हटलं जात आहे रे बघा भरपूर वेळेस तुम्हाला असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतंय की इन सेंटर इन सेंटर म्हणजे काय आपण काय म्हणतो इन सेंटर म्हणजे सेंटरमध्ये असणे जनरली इन सेंटर परंतु इन सेंटरचा अर्थ असा असतो किंवा सेंटर, कि सेंटर पॉईंट कधी म्हटलं जातं आहे की ज्या ट्रँगलचे तिन्ही बायसेक्टर तिन्ही अँगल बाय सेक्टर ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतात त्याला इनसेंटर असं म्हटलं जाते आता एक लक्षात ठेवा मी हे डी ई एफ जॉईन करून घेतलं आहे डी एफचा डी एम यफ इथं यन असेल आणि इथं यफ यल असेल मी इथं एक नाव देतो समजा हा यल आहे आणि हा यन आहे ओके इथं नावं दिले आहेत हे मधले ते बाय सेक्टर आहेत म्हणजे आपल्याला प्रूव्ह करावं लागेल यल इज अ बाय सेक्टर ऑफ अँगल ई एम डी इज अ बाय सेक्टर ऑफ अँगल सॉरी यल यम डी इज अ बायसेक्टर ऑफ अँगल डी अँड एन एफ इज अ बायसेक्टर ऑफ अँगल यफ याचा बायसेक्टर तो दाखवावा लागेल म्हणजे तीन इंच बायसेक्टर ज्या पॉईंटमध्ये काय होतात एकमेकाला इंटरसेक्ट जर होत असतील म्हणजे इथं आपल्याला काय प्रूव्ह करावं लागेल की हे जे सेगमेंट आहेत हे सेगमेंट काय आहेत बायसेक्टर आहेत बायसेक्टर ओके म्हणजे अँगल बायसेक्टर आहेत हे आपल्याला प्रूव्ह करावं लागेल बरोबर आहे म्हणजे पॉईंट ओ इज अ इन सेंटर ऑफ डी ई एफ डी ई चा ओ हा काय आहे इन सेंटर आहे हा जो आहे तो इन सेंटर आहे म्हणजे इन सेंटर म्हटलं हे आपल्याला बायसेक्टर प्रूव्ह करावं लागतील आता बायसेक्टर प्रूव्ह करण्याच्या अगोदर आपल्याला या ठिकाणी की ते कोण सायक्लिक दाखवावं लागतील कोण सायक्लिक म्हणजे कधी असतात कोण सायक्लिक कोण सायक्लिक आपण कधी म्हणतो ज्या वेळेस जे अपोजिट अँगल असतात अपोजिट अँगल हे सप्लिमेंटरी येत असतील तर त्या फोर पॉईंट्सला आपण सायक्लिक असं म्हणू शकतो बरोबर आहे मग इथं मी कन्स्ट्रक्शन करतो कन्स्ट्रक्शनमध्ये काय करूया ड्रॉ काय ड्रॉ केलं ड्रॉ ई एफ एफ डी ओके हे ड्रॉ केलेत आता प्रूफमध्ये पहिल्यांदा बघा प्रूफ आता प्रूफमध्ये आपल्याला काय करावं लागेल आता प्रूफमध्ये बघताना आपल्याला अगोदर जो या ठिकाणी कोण सायक्लिक दाखवा को लागतील कोण सायक्लिकमध्ये नंबर वनचा सा बघा पहिल्यांदा चार पॉइंट जे आपल्याला ला घ्यावं लागतील याच्यामध्ये नंबर वनचा घेऊया बी सीईफ बी -E ई एफ ई -E -E, पॉइंट्स जे आहेत ते कोण सायक्लिक आहेत आता कोण सायक्लिक कसे म्हणता येतील बघा पॉइंट्स बी सी ई एफ आर कोन सायक्लिक आता कोन सायक्लिक कसे म्हणता येतील बी e, e, ई e. सी एफ यफ आणि ई हे टू अँगल्स आर कॉन्ग्रंट आहेत बघा आपल्याकडे एक डायग्राम होती बघा आपण तो थेरम बघितलेला होता की था डायग्राम कशा पद्धतीनं तयार होते बघा ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी डायग्राम तयार होते त्याच्या आधारावर आपण का नाही त्या ठिकाणी जो ॲनालिटिकल फिगर जशी म्हटली जाते ठीक नाही किंवा एक रफ डायग्राम आता रफ डायग्राम कशी होते बघा मी इथे एक तुम्हाला काढून दाखवतो समजा हा हा बी सी आहे हा एक अँगल तयार होतो आणि हा एक अँगल इथं समजा बी आहे सी इकडचा यफ इथं आहे इकडचा ई इथे आहे हे टू अँगल्स आर कॉन्ग्रंट आहेत तर अशा पद्धतीनं जर अँगल बेस सेम बेसवर जर टू अँगल्स तयार होत असतील एंड टू अँगल्स आर कॉन देन फोर पॉइंट्स आर कोणसाइक्लिक असा आपण थेरम बघितलं बघा तो जो थेरम बघितला हो uh, होता uh, पन, तो पेज नंबर थेरमचा जो आहे अशा प्रकारचा पे थेरमचा पेज नंबर होता बघा बॅकला जर बघितला आपण तर पेज नंबर वर आहे इफ टू पॉइंट्स ऑन अ गिवन लाईन सप्टेंड इक्वल अँगल्स ऍट टू डिस्टिनिक पॉईंट विच लाय ऑन द सेम साईड ऑफ द लाईन देन द फोर पॉईंट्स आर सायक्लिक म्हणजे हे जे फोर पॉईंट्स आहेत ते काय झाले कोनसायक्लिक हा हा जो आहे हा टू अँगल्स आर कॉंग्रंट ओके आणि हे जर टू अँगल्स जर कॉंग्रेंट होत असतील कोनसायक्लिक तर हे अँगल आणि हा अँगल काय होऊ शकत आहे कॉन्ग्रंट होतो मग त्या पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी बी सी ई एफ इज अ आर अ कोन सायक्लिक कोन सायक्लिक झाल्यामुळं इथं जो अँगल तयार होईल बघा आता अँगल कोणता यफ बी ई अँगल यफ बी ई काँग्रंट अँगल बघा एफ बी ईला कॉन्ग्रंट कोणता होईल इकडचा कोणता ई सी एफ अँगल ई सी एफ ओके कोण सायक्लिकचा रूल वापरल्यामुळं मग यफ बी ईला यफ बी ईला मी अँगल ए बी ई म्हणू शकतो अँगल ए बी ई इज इक्वल टू अँगल ईसीएफला e -E मी काय म्हणू शकतोय ए सी एफ -E एंगल ए सी एफ नंबर वनचा भेटला ओके आता नंबर वनचा सा कोण सायक्लिक भेटला म्हणजे आपण दाखवलेला आहे तो हा एंगल दाखवला याच्यासोबत कॉन्ग्रेंट ओके आता आपल्याला दुसरे जे चार पॉईंट्स कोण सायक्लिक दाखवावं लागतील ते मध्ये घेऊया बघा डी ओ सी -E पॉइंट्स डी ओ सी ई सी आर कोन सायक्लिक आता हे कोन सायक्लिक कशावरून म्हटलात की अपोजिट अँगल जे आहेत आर सप्लिमेंटरी इकडून जर बघितलं तर हा एंगल आणि हा एंगल टू अँगल्स आर सप्लिमेंटरी म्हणजे अपोजिट अँगल आर सप्लिमेंटरी मग ओ डी सी अँगल ओ डी सी प्लस अँगल ओ ई सी इजिकल टू वन एटी आणि याला रिझन दिले आपण गीवनमध्येच म्हटलं याला ओके मग आता हे जर कोण सायक्लिक होत असतील तर आता या ठिकाणचा जो अँगल आहे हा एंगल, एंगल आणि हा एंगल हे दोन अँगल काय होणार कॉंग्रेंट होणार ओके मग बघा अँगल ओ डी ई एंगल ओ डी ई ओ डी ई कॉंग्रंट अँगल ओ सी ई ओ ई याची जर नावं चेंज केले तर बघा याची जर नावं चेंज केले तर काय होणार बघा ओ डी ओ डीईला आपण ए डी म्हणू शकतो अँगल ए डी इज इक्ल टू अँगल ए डी याला आपण अँगल असं म्हणू शकतो कोणता ए सी एफ अँगल ए सी एफ याला दोन नंबरचा दिला ओके okay. त्यानंतर आता तिसरा जो बघायचा आपल्याला पॉईंट्स डी ओ एफ बी पॉइंट्स ओ एफ बी आर कोन सायक्लिक आता यांना कोन सायक्लिक कशामुळे म्हणता येईल हे टू अँगल्स आर सप्लिमेंटरी इकडं नाईन्टी इकडं बी असेल मग यामध्ये परत हा जो अँगल आहे हा अँगल आणि हा एंगल दोन काय होणार कॉंग्रंट होणार मग अँगल एफ बी ओ ओग्रंट अँगल यफ बी ओ याला कॉंग्रंट अँगल होईल ओ डी एफ इच नाईन्टी याचे नावं चेंज केल्यावर काय होणार मग अँगल ए बी ई e, इजिकल टू अँगल ए डी एफ ए डी एफ थ्री नंबर दिले आता एक लक्षात ठेवा हे जे तीन अँगलच्या पियर्स दाखवल्यात मी कोणकोणत्या अँगलच्या पियर्स दाखवल्यात नीट व्यवस्थित बघा इकडे बघा पहिल्यांदा हे दोन दाखवले बरोबर आहे नाही सॉरी कोण हां हे चार दाखवले होते त्याच्यामध्ये इकडचा आणि इकडचा हे दोन दाखवले नंतर हे दोन दाखवले आणि नंतर तीन म्हणजे फ्रॉम फर्स्ट सेकंड थर्ड फ्रॉम फर्स्ट सेकंड अँड थर्डवरून जे आपल्याला अँगल दाखवायचे आहेत अँगल एफ डी ए अँगल यफ डी ए कॉंग्रंट अँगल ई डी ए हे कॉंग्रंट अँगल झाले म्हणजे यफ डी ए हे दोन अँगल आपण काय केलेत कॉंग्रंट केलेत ओके मग याला जर नावं चेंज केले तर मी असं म्हणू शकतोय बघा इकडं एंगल यफ डी एम यमपर्यंत म्हणतो अँगल यफ डी एम कॉन्ग्रंट अँगल ई डी एम ई डी एम ओके आता आपल्याला याच्यामध्ये काय करावं लागेल इन ट्रँगल इन ट्रँगल एफ डी ई एफ डी इंटर अँगल एफ डी एफ डी ईमध्ये आता आपल्याला या ठिकाणी ऐवजी ओ म्हणू शकतो मग मी अँगल असं म्हणतो एफ डी ओ अँगल यालाच एफ डी ओ काँग्रँट अँगल ई डी ओ डी ओ हे टू अँगल्स आर कॉंग्रेंट आले दे फॉर सेगमेंट ओ इज बायसेक्टर ऑफ अँगल एफ डी एफ डी एफ ईचा तो काय आहे बायसेक्टर आला कोणता ओ डी किंवा डी ओ ओके मग त्यालाच आपण असं म्हणू शकतो पुढचा जो आहे तो सिमिलरली वी कैन प्रू दॅट सिमिलरली वी कॅन प्रू दॅट काय प्रू दॅट करू शकतो तर आपण ओ इज बाय सेक्टर ऑफ अँगल एफ डी अँड यफ इज बाय सेक्टर ऑफ अँगल ई एफ डी ओके म्हणजे थ्री अँगल्स तयार होत असतील तर म्हणता येईल पॉइंट ओ इज सेंटर ओ इज इन सेंटर ऑफ ट्रॅंगल डी ई एफ तो डी ई -E चा काय आहे इन सेंटर आहे या स्वरूपामध्ये जो आपला ट्वेंटी नंबरचा जो क्वेश्चन होता प्रॉब्लेम सेटमधला है की नाही आणि लास्ट क्वेश्चन जो होता तो या स्वरूपामध्ये होता याच्या पद्धती या स्वरूपामध्ये आपला जो सर्कल टॉपिक आहे की नाही सर्कल टॉपिक या ठिकाणी काय झालं आता कंप्लीट झालेला आहे की नाही म्हणजे प्रॉब्लेम सेट सगळं सर्कल टॉपिक आपला कंप्लीट झाला आता याच्यानंतरचा जो आपण फोर नंबरचा टॉपिक आहे आपल्याला इकडचा कम्प्लीट करायचा आहे लगेच कंटिन्यू जो ज्योमेट्रिक जो जो कन्स्ट्रक्शन आहे हे की नाही तर ज्योमेट्रिक कन्स्ट्रक्शनमध्ये पूर्ण कन्स्ट्रक्शनचाच भाग आहे हे की नाही तो, तो आपल्याला आता या ठिकाणी पाहायचा आहे जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शनचा ठीक आहे आणि त्याच्यानंतर पण आपण तिकडचा पार्ट वनचे आपले तीन झालेले आहेत हे की नाही तीन टॉपिक तिकडे पण झालेत त्याच्यामध्ये आपलं पहिला लिनियर इक्वेशन टू वेरियेबल क्वाड्रेटिक इक्वेशन आणि अरेथमॅटिक प्रोग्रेशन झाला एक मग इकडचे चार होतात तिकडला आपण एक मग नंतरचा जो फायनान्शियल असेल किंवा प्रोबॅबिलिटी असेल तो टॉपिक आपण काय करून घेऊ कंप्लीट करून घेऊया चालते याच्यानंतरचा भाग आपण आता उद्याला घेऊ